राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आतापासूनच प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारीची जी तयारी आहे ती सुरू आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही तरुणांची एक तुकडी दाखल झालेली होती आणि परेडची जी रिहर्सल आहे ती सध्या या कर्तव्यपथावर पाहायला मिळते. दरवर्षी आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ त्याचबरोबर मंत्रालयांचे चित्ररथ जे आहेत ते या कर्तव्यपथावरून जातात आणि VIP त्याचबरोबर VVIP देखील प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला कर्तव्यपथावर उपस्थित असतात. 21 तोफांची सलामी देखील दिली जाते. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या संपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थित असतात आणि आपण जर पाहिलं तर आतापासूनच जी आसन व्यवस्था जी आहे ती देखील या ठिकाणी तयार करण्याचं काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आत्तापासूनच हे बँड पथक जे आहे ते देखील या ठिकाणी त्यांची जी रिहर्सल आहे ती सुरू आहे. दोन्ही बाजूची जर आसन व्यवस्था जर पाहिली तर यंदा देखील विशेष ही आसन व्यवस्था असणार आहे, त्यामुळं सुरक्षेची पूर्णपणे काळजी तर घेतली जातेच, पण महत्त्वाचं हेच आहे की परेडची जी रिहर्सल आहे ती आत्तापासूनच आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय शिस्तबद्ध जे संचलन असतं ते दरवर्षी या कर्तव्यपथावर पाहायला मिळतं. त्यामधून लष्कराच्या ज्या वेगवेगळ्या टीम्स आहेत म्हणजे सुरक्षा दलांची जी वेगवेगळ्या ज्या तुकड्या आहेत त्यांच्याकडून खरं तर हे परेड जी आहे ती केली जाते, संचलन जे आहे ते केलं जातं. आताही आपण पाहतोय एकाच युनिफॉर्ममध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं हे सगळं जे परेडची जी रिहर्सल आहे ती या ठिकाणी सुरू आहे. ही खरं तर तरुणींची एक तुकडी आहे. घोषणा देखील ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि आतापासूनच जो नौसेनेची खरं तर ही तुकडी आहे आणि दरवर्षीप्रमाणे जो उत्साह असतो तो यंदा देखील आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच यंदा देखील प्रजासत्ताक दिनाचा जो सोहळा आहे तो सोहळा राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे कर्तव्यपथावर आतापासूनच ही जय्यत अशी तयारी आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.